अपंग शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांचा आत्मदहनाचा इशारा पाटबंधारे विभागाने विनामोबदला संपादित केलेली जमीन परंतु पाण्यात न जाणारी जमीन कसण्यास कायमस्वरूपी मिळावी अशी मागणी अपंग शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे सदर जमीन कसल्यास कायमस्वरूपी न दिल्यास पाच डिसेंबर लोकशाही दिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे निवेदनात देवकर यांनी म्हटले आहे की मी केम येथील रहिवाशी असून माझ्या नावावर केम येथे गट नंबर पाचशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक पाचशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन व पाचशे साठ या जमिनी होत्या सदर जमिनी केम येथील पाझर तलावात म्हणजे पळसाचे शेत जमीन विना मोबदला संपादित झालेली आहे सदर जमिनीशिवाय मला दुसरी कोणतीही जमीन नाही त्यामुळे मी भूमिहीन झालेलो आहे तसेच मी स्वतः अपंग आहे मला वॉकरशिवाय चालता येत नाही शिवाय सोबत एक माणूस असल्याशिवाय प्रवासही करता येत नाही माझी संपादित जमीन ही पाटबंधारे विभागाने कोणताही मोबदला न देता संपादित केलेली आहे सदरची मिळकत वही वाटण्यासाठी लगतचे शेतकरी मी अपंग असल्याने मला त्रास देत आहेत व हरकत करत आहेत त्यामुळे सदरची जमीन संपादित झाली असली तरी प्रत्यक्षात या तलावात पाण्याखाली जात नाही त्यामुळे सदरची जमीन वर्षानुवर्ष पडीक आहे ती जमीन माझ्या नावावर करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन अपंग शेतकरी ज्ञानदेव रामचंद्र देवकर यांनी दिलेले आहे रामचंद्र देवकर हां असे दखल कुठल्याही प्रकरणाची माझी घेतलेली नाही आहे चाळीस वर्ष झाला पडलेलं आहे तसंच मुंबईपासून पुण्यात नेमकं ने, ने, काय झालंय तुमचं त्याच्याबद्दल माहिती सांगा माहिती म्हणजे भावा भांडण होत बर भांडण असताना त्यांनी काय केलं सगळं निकाल कमिशनरचा सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आणि मुंबईचा निकाल माझ्यासारखा लागला असे माझ्याकडे कागदपत्र ती खालची अधिकारी काय कुठले निकाल घेत नाही मग ह्याला काय उपाय करायचा म्हणून मी आपल्या आत्महत्येच नोटीस दिलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदर कुठे कोणाला निवेदन दिलं ह्याच्याविषयी निवेदन दिलेलं आहे तहसीलदारला परंतला पुन्हा कलेक्टरला दिलेले कलेक्टर दिले कडे वर्ष झालं निवेदन दिलेले लोकशाही त्यांनी काही विचार केलाच नाही पुन्हा त्याचा ज्वार काढून मी आणला आणि पुन्हा मग वकिला मी दिले आता, आता तुमची नेमकी मागणी काय मागणी पैसे द्यावा त्यांनी माझी मला ही तलावात गेली काय ह्या जमीन हा हे पुढच्या दिसते त्या हा हाँ, हाँ, है। है आ, हाँ, हाँ ले ले किती एकर जमीन होती तुमची एकर आहे पाच सात एकर आहे ह्याच्यात जमीन मध्ये काय विनो मोबदला कुठला काही दिला नाही तुम्हाला जमीन बी कसा देत नाही असं ह्या अगोदर तुम्हाला पत्र व्यवहार केला सगळा केलाय किती वर्ष झाला हा आवाज चालू आहे चाळीस वर्ष होऊन गेले ती चाळीस चाळीस वर्षाचे करत आले मग आता शेवटचं काय केलंय तुम्ही आता 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 माच करायचं सोलापूरला सोलापूर निवेदन तुम्ही दिले ते त्याचं उत्तर वगैरे काय काय अजून काय दखल घेतली नाही अजून दखल कुठली नाही तेवढी घेतली नका म्हणते नोटीस बाकी काय आलेलं नाही मला हे होते आपण शेतकरी रामचंद्र देवकर यांनी आपली या ठिकाणी व्यथा मांडली ह्याला एक न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे